नमस्कार, आज श्रावण सोमवारनिमित्त आपण साबुदाणा वडा बनवणार आहोत. आजचा हा साबुदाणा वडा आपण नेहमीसारखा नाही बनवणार आहोत, तर स्ट्रीट स्टाईल पद्धतीमध्ये जसा गाड्यावर मिळतो अगदी मोठ्या साईजचा, सेम आपण तसा बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतला होता, तो रात्रीच मी भिजवून ठेवला होता. त्यामध्ये 2 वेळा पाणी टाकून स्वच्छ तो धुवून घेतला व अगदी थोडंसं आपल्या बोटाच्या वर पाणी राहील एवढं पाणी टाकून हा साबुदाणा मी भिजत ठेवला. तर आता सकाळी तो साबुदाणा खूप छान भिजून झाला आहे, अगदी मऊ, जास्त मोकळा पण नाही आणि जास्त गिजगिजही नाही, इतक्या छान पद्धतीने हा साबुदाणा भिजला गेला आहे. तर आता हा साबुदाणा आपण मोकळा करून घेऊया. आता यामध्ये जवळजवळ 1 वाटीच्या आसपास शेंगदाण्याचं कूट झाला, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे हे आणि खूप असं बारीक दळलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकतात याच्यामध्ये थोडेफार दाणे आहेत शेंगदाण्याची, जाड भरड कुटलेलं आहे. 7-8 हिरव्या मिरचींचे बारीक तुकडे करून घेतले आहेत, ते टाकले आहेत. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू कमी जास्त करू शकता. 1 मोठा चमचा भरून जिरे व चवीपुरता मीठ हे टाकून घेतले आहे. आता हे सगळे जिन्नस टाकल्यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता या मिश्रणात आपण 2 उकडलेले बटाटे कुस्करून टाकून घेणार आहोत. या वड्यामध्ये बटाट्यांचा फार कमीत कमी वापर केला जातो. हातानेच हे बटाटे कुस्करून घ्यायचे आहे, काही मॅशरने वगैरे कुस्करायचे नाही. आणि कुस्करल्यानंतर हे साबुदाणा व बटाटा छान मिक्स करून एकजीव करायचे. गाड्यावर मिळतो तो जसा वडा असतो त्याच्यामध्ये साबुदाण्याचे प्रमाण जास्त व बटाट्याचे प्रमाण कमी असते, त्यामुळे हा वडा खूप छान कुरकुरीत व खुसखुशीत तयार होतो. तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला फार आवडेल हा. तुम्ही पुन्हा पुन्हा ह्याच पद्धतीने बनवणार. संपूर्ण मिश्रण मिक्स झाल्यानंतर असा हातानेच गोळा तयार करून बघायचा. जर तुमचा गोळा परफेक्ट होत नसेल तर तुम्ही त्यामध्ये अजून एखादा बटाटा टाकू शकता, पण मी बनवलेल्या मिश्रणाचा गोळा अगदी परफेक्ट बनतोय म्हणून मला यामध्ये बटाटा टाकण्याची आता काहीही आवश्यकता नाही. तर हे मिश्रण आता खूप छान तयार झाले आहे. आता हे मिश्रण आपण थोडं बाजूला ठेवू आणि चटणीची तयारी करू. तर चटणीसाठी इथे मी 1 वाटीभर भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. त्यामध्ये 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतला आहे, 2 हिरव्या मिरचींचे तुकडे, 1 छोटा चमचा जिरे, चवीपुरता मीठ, अगदी थोडीशी 7-8 पुदिन्याची स्वच्छ धुतलेली पाणी, 1/2 वाटी दही, दही थोडं आंबट होतं म्हणून मी कमीच घातलेलं आहे, व थोडंसं वाटण्यापुरता पाणी. इथे तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही तीही टाकू शकता. मला या चटणीत साखर आवडत नाही म्हणून मी काय घातलेली नाही, पण तुम्ही टाकली तरी चालेल. आता हे मिश्रण छान बारीक वाटून घेऊया. या पद्धतीने ही चटणी आपली वाटून तयार आहे. ती आता एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊयात. आता आपण वडे तळायला घेऊयात. तर हे वडे मी हातावरच थापणार आहे. तुम्हाला जर जमत नसतील तर तुम्ही प्लास्टिकच्या कागदाला किंवा पिशवीला तेल लावून घ्यायचे खाली आणि त्यावर हे वडे थापून घ्यायचे. मला हातावर थापण्याची सवय आहे म्हणून मी हे वडे हातावरच थापणार आहे. त्यासाठी इथे मी दोन्ही हातांना छान पाणी लावून घेतले आहे. आता ह्या मिश्रणाचा गोळा घ्यायचा. जवळजवळ 1 मोठा लाडू तयार होईल एवढा हा गोळा घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपण जर नेहमीप्रमाणे ही वडे केले तर ते 2 ते 3 वडे होतील एवढं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे. आणि तो छान असा एकजीव करून आणि गोल 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 छान तयार करून आणि मग हातावर तो चपटा करून घ्यायचा आहे. हा वडा चपटा करून थापत असताना साईडच्या कडांना तडे जातात, तर तेही व्यवस्थितपणे आकार देत जायचा. बघा, एवढ्या अशा मोठ्या आकारात हा वडा आता तयार झालेला आहे. वडा बघू शकता तुम्ही, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा पद्धतीने हा वडा थापून घ्यायचा आहे. आता हा तयार आहे. एकीकडे आपण एका लोखंडी कढईमध्ये तेल तापत ठेवले होते, त्यामध्ये आता हा वडा सोडून द्यायचा आहे.
हा वडा तेलात टाकताना मात्र अगदी सावधगिरीने टाकायचे आहे, नाहीतर आपल्या हातावर तोंडावर तेल उडण्याची शक्यता असते. आता जोपर्यंत एका बाजूने हा थोडा तळून होत नाही, थोडासा असा सोनेरी रंगावर तळून होत नाही, तोपर्यंत वरच्या बाजूला झाऱ्याने तेल उडवत राहायचे त्याच्यावर. मग थोडासा वड्याचा रंग बदलला, थोडा तो पक्का झाला की मग हा वडा उलटवून दुसऱ्या बाजूने पण छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंनी आता हा वडा तळून तयार झाला आहे. आता आपण तो तेलातून चांगला निथळून बाहेर काढून घेऊयात. बाहेर काढल्यानंतर एखाद्या मोठ्या झाऱ्यामध्ये हा वडा काढून घ्यायचा आणि 1-2 मिनटं निथळल्यानंतर गरमागरम आपण शेंगदाण्याची चटणी बनवली होती त्या चटणीबरोबर सर्व्ह करायचा. ह्या अशाच पद्धतीने बाकीचे वडेही मी तळून तयार करणार आहे. या अशा पद्धतीने जर हा वडा बनवला तर हा वडा अगदी पातळ, म्हणजे खूप जाडही नाही, खूप पातळही होत नाही आणि जास्त तेलही शोषत नाही, त्यामुळे या पद्धतीचा वडा आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. म्हणून मीही असेच वडे बनवते. तुम्हीही बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि आपल्या क्षुधा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.